भारतीय जनता पार्टी मित्रपक्षाचे सोलापूर राखीव लोकसभेचे उमेदवार आमदार राम सातपुते आणि माढा सर्वसाधारण लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दुपारी 12:00 सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केले. राम सातपुते यांच्यासोबत आमदार सुभाष देशमुख, माजी आमदार राजन पाटील, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख तसेच भाजपचे युवा नेते विकास वाघमारे या 5 जणांनी निवडणूक निर्णय अधिकारी कुमार यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आमदार बबनराव शिंदे, आमदार जयंत गोरे, आमदार संजय शिंदे, आमदार शहाजीबापू पाटील या 5 जणांसोबत निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांनीही पूरक म्हणून आपला उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे दाखल केला आहे. लोकसभेची उमेदवारी हा निश्चित माझ्यासाठी एक एक अविस्मरणीय क्षण आहे. मोदीजींच्या आशीर्वादामध्ये मोदीजींनी जी विकासाची कामं केली आहेत, मोदीजींनी गोर गरीब आदिवासी दलित सामान्य शेतकरी यांच्यासाठी जे काम केलं आहे त्या विश्वासावर निश्चित सोलापूरकर मला आशीर्वाद देतील हा मला विश्वास. विरोधी उमेदवार देखील प्रबळ आहेत, त्यांच्याकडनं देखील प्रचाराच्या व्यवस्थित प्रचार केला जात आहे, त्यांना कसं फाईट देणार आहात, काय विश्वास आहे? मोदीजींनी जे काम केलं आहे त्या कामाच्या जोरावरती, मोदीजींच्या विकासाच्या कामावरती निश्चित सोलापूरकर आमच्या सोबत राहतील. आणि मला विश्वास आहे की मोदीजींनी या सोलापूरसाठी जे काही कामं केली आहेत, गोरगरीब जनतेसाठी जी कामं केली आहेत त्या मोदी सरकारच्या. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.